ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वर प्रेस करा नमस्कार मी कुणाल रामटेके शिक्षा पे चर्चा या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये थिंक टँक लाईव्हवर आपणा सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो माझ्यासोबत अमित आहे अमित पवार स्वत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून शिक्षण या विषयामध्ये त्यांनी त्यांचं मास्टर कम्प्लीट केलेलं आहे आणि एक चांगले कवी लेखक आ, कथाकार म्हणून ते परिचित आहेत त्याचबरोबर जी खास जी चर्चा त्यांच्यासोबत मी करणार आहे ती त्यांचा एक प्रकल्प आहे सम्यक ज्याचं नाव आहे जे की मुंबईतल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी ते चालवतात नेमका हा प्रकल्प काय आहे नेमका हा विचार काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अमित तुझं खूप खूप स्वागत आहे थिंक टँक लाईव्हवर थँक्यू थँक्यू मला तुला पहिला प्रश्न विचारू दे की तू स्वत एका मार्जनलाइज कम्युनिटीमधून येतोस तू स्वत ते सगळं गरिबी असेल हे सगळं तू स्वतः जवळून बघितलेलं आहे आणि अशावेळी या मुलांसाठी काम करायचं असं तुझ्या डोक्यात कुठून आलं नेमकं का हे काम कसं सुरू झालं आ, कुणाल पाहिलंच तर आ आम्ही ज्या वर्गातून येतो किंवा ज्या कम्युनिटीतूनमधून येतो त्यांना शिक्षणापासून आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला वंचितच ठेवलं आहे आणि मग आ, एक वेगळ्या प्र प्रकारचा बदल नेहमी झालेला आहे बाबासाहेबांच्या विचारांच्या नंतर आणि आम्हाला त्या ते त्या त्यानंतर आम्हाला नेहमी असं वाटत गेलं की शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि या शिक्षणातूनच मला असं वाटलं की मला मी ज्या पद्धतीनं मला कोणते पद्धतीचे क्लास नव्हते काहीच नव्हतं आणि मला किती त्रास झाला तर मग ह्या मुलांना की काहीच नाही ज्यांच्याकडे पैसा नाही आहे ज्यांच्याकडे पालक शिकलेले नसतात तर त्या मुलांची किती धडपड होत असेल फरफड होत असेल असं मला जाणवलं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी मुंबईला पहिल्यांदा आलो तर वस्तीतल्या मुलांना घरी घेऊन मी क्लास चालू केले हा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे त्यावेळी किती मुलं त्यावेळी होते त्यावेळेला एक द सात ते आठ मुलं होते आणि आणखी माझा एक मित्र त्याच वेळेला मला भेटला की तोही अशाच पद्धतीनं क्लास चालवत होता आणि आमचे विचार दोघांचे जुळले आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं एकत्र येऊन सगळ्यात पहिल्यांदा की आम्ही काम करायला सुरुवात केली त्यावेळेला सम्यक नावाने न स्टार्टिंगला जेव्हा आम्ही केलं ते सम्यक नव्हतं पण नंतर असा विचार आला की आमचा एक एक प्रकारची वेगळी विचारधारा त्याच्यातून समोर यायला लागली आणि आपल्याला काहीतरी समाजासाठी करायचं पाहिजे आणि ते, ला ला ते आ, चांगल्या मार्गाने असेल आणि म्हणून चांगला मार्ग सम्यक मार्ग हु, हा त्याच्यातून विचार आला आणि या या पूर्ण प्रकल्पाचं नाव आम्ही सगळ्यात पहिल्यांदा सम्यकने उच्चारलं आणि ने सम्यक क्लासेसची सुरुवात झाली बरं बरं तर पण मी जे काही या सम्यक प्रकल्पाबद्दल जे ऐकलेलं आहे ते काही नुसतेच क्लासेस म्हणून तुम्ही नंतरच्या काळात त्याला ठेवलं नाही तर आ, एक शैक्षणिक आणि सामाजिक चळवळ म्हणून सम्यकची तुम्ही एक सुरुवातीच्या काळा काळापासून किंवा त्यानंतरच्या काळापासून तुम्ही त्याला घेतलं मला सांग या प्रेरणा तुला नेमकी कशी काय मिळाली एक तर आहे की आम्ही एक किस्सा असा आहे की देवळाला आम्ही क्लासमध्ये दे कन्वर्ट वा म्हणजे त्या ठिकाणी पहिली भजनं व्हायची आणि आमचा एक मित्र राहतो मालाडमध्ये ज्या वस्तीमध्ये आम्ही क्लास चालू केलेला आमचं काम चालू केलं त्या ठिकाणी तर ती भजन मंडळींचं ते आ, जागा होती आणि ती पडत आलेली आणि त्यानंतर तिला सुधारून म्हणजे ज्या ठिकाणी देव संपतो तिथे शिक्षण चालू होतं अशातला भाग झाला आणि मग आम्ही त्या ठिकाणी पहिला क्लासेस कोला आणि हे कुठून येते प्रेरणा तर ऑब्विसली बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर शाहू फुले आंबेडकर जी परिवर्तनवादी विचारधारा आहे ती आम्हाला प्रेरणा करते फुलेंना जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बघितलं त्या दोन्ही दाम्पत्यांना की बाबा कशा पद्धतीनं की ज्यावेळा कोणत्याही पद्धतीचा सपोर्ट नसताना आता तर आपल्याला खूप लोक आहेत आपल्याला एक, एक एक वेगळ्या प्रकारचा मित्र आहे परिवार आहे किंवा आणखी एक एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण आहे पण त्यावेळेला ते नसताना सुद्धा या लोकांनी केलं त्याच्यावरती किती हाल अपेष्टा भोगाव्या लागला तर ते पॅशनेट करणारे होते आणि ती प्रेरणा राहिली आमच्या सम्यकची आणि त्याच्यातून हा क्लास झाला आणि त्यानंतर त्याला आणखी चांगला बेस भेटला तो टाटा इन्स्टिट्यूटमधून त्याच्यानंतर अनुभवचे लिडरशिप कोर्सेस वगैरे आहेत त्याच्यातून की एक सोशल प्रस्पेक्टिव्ह या सगळ्या कामामध्ये येऊ लागला आणि हे काम केवळ शिक्षण म्हणून नाही राहिलं तर सामाजिकदृष्ट्या जसं तू म्हटला त्या पद्धतीनं वाढल्या गेलं हु आणि आम्ही त्याच्यामध्ये कल्चरल इव्हेंट्स इन्क्लूड केले म्हणजे सम्यक कलामंचाला इन्क्लूड केलं आणि प्रबोधन करायला सुरुवात केली आणि ही प्रबोधनच सामाजिक विषयावरती होती त्याच्यामध्ये पथनाट्य असेल गाणी असतील अशा पद्धतीचं घ्यायला आम्ही सुरुवात केले हा महत्त्वाचा सगळ्यात भाग वाटला त्यानंतर त्या मुलांना एक प्रकारचा एक पीठ निर्माण भेटेल जसं व्यासपीठ म्हणता येणार नाही कारण मी त्या शब्दाच्या मला ते कधी कधी पटत नाही आहे व्यासाचं पीठ तसं आपल्याला आपलं पीठ ह्या प्रबोधनकारी पर्व चळवळीचं पीठ आम्हाला भेटलं आणि आम्ही मुलांना वेगवेगळे गुण आहेत त्यांचे सुप्त गुण आहेत ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती मुलं घडत गेली निश्चितच एक... निश्चितच तर ही जी मुलं आहेत ही स्वतः दलित आणि मार्जनलाइज परिवारांमधून येतात ती स्वतः झोपडपट्टीमध्ये राहतात आणि हा जो सगळा झोपडपट्टीचा जर एक जर परिपेक्ष आपण बघितला तर तो कुठेही मुलांच्या विकासासाठी एक पोषक आहे असं त्याला एका एका वेगळ्या अर्थानं म्हणता येणार नाही मग या झोपडपट्टीमध्ये तुम्ही काम करत असताना कुठल्या कुठल्या समस्या तुम्हाला त्यावेळी जाणवत होत्या एक तर सगळ्यात पहिल्यांदा की ती जी मुलं होती ती अशा लोकांची होती की जे हातावरती ज्यांचं पोट होतं रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा घर काम करणारे लोक असतील काही लोक तर भीक मागून खाणारे सुद्धा लोक आहेत अशा पद्धतीचे आहेत आणि काही लोक चांगल्या पद्धतीनं कामाला असलेली पण लोक आहेत म्हणजे वेगवेगळ्या तिथे आपल्याला तो भाग दिसतो आपल्याला की लोक कशा पण त्या लोकांसाठी क्लासेस वगैरे आहेत ते खूप लांब आहेत म्हणजे त्यांना जाण्यासाठी आणि तेवढा पैसा नस न आर्थिक जी परिस्थिती आहे ती ते त्यांची ते नसल्यामुळे आम्ही असा विचार केला की त्याच्यावर फोकस करावे आणि त्या वस्तीमधले सगळ्यात महत्त्वाचे पहिले प्रश्न होते ते म्हणजे स्वच्छतेचे प्रश्न होते त्याच्यानंतर पाण्याचे प्रश्न होते विजेचे प्रश्न होते हे सगळे प्रश्न तिथे अजूनही आहेत आश असं सांगता येईल आणि याच्यातून मुलांची कोणतीही ग्रोथ होत नव्हती आणि म्हणून पहिल्यांदा त्यांना शिक्षित बनवणं ते वाचू लागले त्यांचे विचार वेग तयार झाले की त्यांना एक वेगळ्या प्रकारची जाणीव आपोआपच तयार होते म्हणजे शिक्षणातून कॉन्शिय कॉन्शियसनेस तयार होतो आणि ते आपोआपच समाजकार्यामध्ये जोडू जोडू लागतात असं आम्हाला दिसलं चित्र निश्चितच निश्चितच अमित मला सांग दोन हजार पंधरामध्ये तुम्ही या सम्यक प्रकल्पाची सुरुवात केली आजचं नेमकं त्याचं स्वरूप काय आहे किती मुलं तुमच्याकडे आहेत आणि नेमकं काय काम आत्ता सुरू आहे आ, दोन लोकांपासून सुरुवात केली योगेश बोले आणि मी आमचे दोघांचे वेगवेगळे क्लासेस होते त्यांना एकत्र करून आम्ही काम करायला सुरुवात केली आज आमच्या सोबत चाळीस ते बेचाळीस मुलं आहेत आणि ही सगळी मुलं म्हणजे शाळेतली आहेत कॉलेजेसची आहेत काही काम करणारी मुलं आहेत हा भाग आहे हे एकत्र येऊन आम्ही वस्तीचे सगळे प्रश्न सोडवतो आणि या मुलांना अशा प्रकारे तयार केलेले आहेत की ज्यांना इंटरनेट माहिती नव्हतं किंवा ही सगळी सोशल मीडियाची माध्यमं माहिती नव्हती त्यांच्या ट्रेनिंग्स येऊन की आपले प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील आणि म्हणून आम्ही याच्यावरती काम केले ही मुलं सगळी तयार झाली त्यांना समजायला लागली आणि त्यांनीच आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे सगळे प्रश्न आहेत ते सोडवायला सुरुवात केलेली दिसत आहेत आता म्हणजे त्याचं साधं उदाहरण आहे की आ, आ, की ही या, या मुलांनी महाराष्ट्रामध्ये जेव्हा महापूर आलेला कोल्हापूरच्या ठिकाणी लोकांकडून वर्गणी गोळा करून त्या ठिकाणी ते पैसे एका गावाला जाऊन मदत केलेली दिसून येते तर हा भाग आहे की त्याच्यातून आप आपोआप ती जाणीव तयार होते की समाजाच्या प्रती पे बॅक टू सोसायटी जसं प्रिन्सिपल आहे ते करण्याचं असं आहे निश्चितच शिक्षणातून जी सामाजिक परिवर्तनाची जी सुरुवात सम्यकच्या माध्यमातून आपण करत आहात ती निश्चितच एक आपणा सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे अमित मी तुझं खूप खूप आभार मानतो थिंक टँक लाईव्हच्या या कार्यक्रमामध्ये तू सहभागी झालास आणि शिक्षा पे चर्चा आमच्यासोबत केलीस खूप खूप आभार अमित आणि आपल्या रसिक प्रेक्षकांचेही खूप खूप आभार धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस